ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कसबे नांद्रेच्या तलाठ्यांना निलंबित करा. प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सांगली जिल्ह्यातील कसबे नांद्रे येथील गाव कामगार तलाठ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कसबे नांद्रे येथील तलाठी कार्यालयात मागासवर्गीय समाजातील नागरिकांनी विविध नोंदणीसाठी रितसर अर्ज व कागदोपत्री अर्ज करून सुद्धा त्यांची जाणीवपूर्वक नोंद करून तलाठी यांच्याकडून त्रास देण्याचं काम होत आहे. पंजाब गणपती माने यांचा एक वर्षापासून अर्ज तलाठी कार्यालयात पडून आहे. त्या अर्जावर आजपर्यंत नोंदी घातल्या नाहीत, त्यामुळे गाव कामगार तलाठी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. गावातील ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरणे यांनी याबाबत तलाठी यांना विचारलं असता त्यांना दमदाटी व शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली आहे, त्यामुळे तलाठी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी करून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात स्वप्नील खांडेकर, सचिन कदम, अनिल आंबोरे, सचिन कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. महानकरे न्यूजसाठी कसबे नांद्रेहून परशुराम बनसोडे. कसबे नांद्रे या गावात असणारे तलाठी महावीर सासने यांनी मागासवर्गीय लोकांच्या नोंदीचे अर्ज हे वर्षानुवर्षे दोन वर्षे प्रलंबित ठेवलेले आहे आणि त्याबद्दल नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर लोकप्रतिनिधी हे आपली तक्रार घेऊन तलाठी सासने यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना उद्धट भाषेत अरेरावीची भाषा करत त्यांना त्या ठिकाणी हाकलून लावण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर अंगावर येऊन आम्ही काय तुझ्या घरात कामाला नाही आणि आम्ही प्रशासकीय कर्मचारी आहे, आम्हाला जे पडते ते आम्ही आमच्या पद्धतीने करतोय असं जातीवाचक भूमिकेने त्यांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी अरविंद कुरणे यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावलेलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे दोन वेळा निवेदन दिलेलं असताना देखील अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणून आज या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे करत आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील आम्ही आज या ठिकाणी देतो. प्रमुख मागणी काय होती तुमच्या? प्रमुख मागणी आमची अशी होती की तलाठी सासणे यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी महसूल विभागाने व त्यांच्यावरती अटकसाठी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. मागासवर्गीयांवर केलेल्या अन्यायामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमची होती, पण अजूनही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन करतो.